नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, खडकी भागातील प्रसिद्ध खडकी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये असलेल्या रायफल शूटिंग रेंजमध्ये आता आपण आहोत। महाराष्ट्र रायफल असोसिएशन आणि पुणा शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र एअरगन कॉम्पिटिशन्स जे आहेत ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। या स्पर्धेचे जे उद्घाटन आहे हे आता आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यावेळेस उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला आता आपण जाऊयात। शूटर्स स्टार्ट युअर कॉम्पिटिशन यू कॅन आज आपण महाराष्ट्र रायफल असोसिएशन आणि पुणे शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअरगन स्पर्धा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे, ज्यांच्या शुभहस्ते हा समारंभ होत आहे असे शिवाजीनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव जो औचित्य आपल्याला लाभले त्याचं मुख्य कारण कोविड आहे। खरं तर ही स्पर्धा राखी त्यांचं नाव त्या पोर्टलवर आणि आपल्या संस्थेचं नाव त्यांनी पाहिलं की खडकी आणि पुणे हे सेंटर आहे सगळ्यांना या हिशोबाने पाहिल्यानंतर 100 होत आहे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सर्व खेळाडू आणि दीपिका हिवरकर मॅडम यांच्या शुभेच्छा होत आहे। श्रद्धा वालेकर होत आहे, यानंतर श्रावण मोरे आहे, यानंतर सेजल का, धन्यवाद साहेब। मी खडकी शिक्षण संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचे जे खेळ आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा सहभाग घेतलाय। अनेक वर्ष मी पाहतोय की खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हे दरवर्षी होत असतात आणि विशेष जे खेळाडूंसाठी इतके वर्ष त्यांचा एक जो भाव आहे तो हाच आहे की जास्तीत जास्त युवकांमध्ये खेळाची जी ऊर्जा आहे ती जिवंत राहावी आणि त्यांना चांगला प्लॅटफॉर्म द्यावा। शेवटी कुठलाही खेळाडू हा प्रगतशील तेव्हा होतो जेव्हा स्पर्धा भरवली जाते। संस्थेचा पहिल्यापासून
आणि त्याच्यामुळे आज ही जी स्पर्धा भरवली आहे त्याच्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मागे सुद्धा आपण एकदा आलो होतो त्यांना पण स्पर्धा होती का काय होत त्याचा आज दादांच्या हस्ते दादांच्या ओरडा त्यांनी स्वतः महापौर चषक घेतली होती. महापौर चषक कोविडमुळे कॅन्सल झाली बरोबर. त्यामुळं अतिशय हा आणि हा स्पोर्ट साहेब फारच वेगळा स्पोर्ट आहे आणि खरंच शूटिंगमध्ये आजकाल खूप इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, कॉम्पिटिशनची गरज आहे. कारण हा त्यांच्या ह्याच्या खाली जे येऊ नये आणि वर ती अजून चांगली सुधारित अफोर्डेबल करून ती जास्त जे शूटिंग करतात त्यांना त्याचा उपयोग व्हावा अशा दृष्टिकोनाने एक प्रयत्न करा. त्याला यश विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार की महाराष्ट्र एअरगन स्पर्धा या संस्थेच्या आवारामध्ये घेण्यासाठी महाराष्ट्र रायफल शूटिंगने आम्हाला आमची निवड केली आणि त्याप्रमाणे 5 दिवसाच्या स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. या भागातील विद्यार्थी सहभागी व्हावे या उद्देशाने आम्ही एकदम नॉमिनल चार्जेस घेऊन ज्या विद्यार्थ्यांना याची आवड आहे रायफल शूटिंगची त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी स्पर्धा आणि या प्रॅक्टिस गेली वर्षभर आम्ही करतो. येऊ या ठिकाणी महाराष्ट्र एअरगन स्पर्धा आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये सुरू झाल्या आहेत. सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, अशा प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.